अंगणवाडी सेविकांनी चटणी भाकर आंदोलन करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपला आवाज घुमवला आहे. विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंगळवारी लाटणं आंदोलन केल्यानंतर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान अंगणवाडी सेविका तसंच युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचा उहापोह करत शासनाच्या दुर्लक्षतेबद्दल संताप प्रकट केला. आज अंगणवाडीचा तिसरा दिवस आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 9,000 अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत. 100% भागीदारी त्यांनी केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 2,00,000 अंगणवाडी कर्मचारी संपावर तरी सुद्धा या दोन्ही सरकारला, या ईडी सरकारला, या छोटलेल्या सरकारला जाग येत नाही, त्याचा संताप व्यक्त करायचा आम्ही आलो. आम्ही दररोज वेगळा आंदोलन घेतोय. पहिल्या दिवशी खाली नाथ घेतला, काल लाटणे आंदोलन घेतला, आज चटणी भाकर आंदोलन घेतलं. चटणी भाकर आंदोलन हे देखावासाठी घेतलेलं नाही. वास्तव हे आहे, महागाई एवढी जगणाला भिडलेली आहे. 8,000 रुपये मानधनामध्ये अंगणवाडी सेविका जगणार कशी? त्यांचं कुटुंब कसं जगणार? डाळीचे भाव 200 रुपये आहेत, सिलेंडरचे भाव 11,500 रुपये आहेत, तेलाचे भाव 200 रुपये आहेत. सगळी महागाई वाढलेली आहे. आज आमच्या अंगणवाडी सेविका घरामध्ये चटणी भाकरच खातात. त्यांचं कुटुंब, त्यांचे लहान मुलं चटणी भाकर खातात. जे मुलाचं कुपोषण दूर करणारे आमच्या भगिनी आहेत, आज त्यांचे मुलं कुपोषण होणार, त्यांच्या मुलांचं कुपोषण होणार आहे, ही भीती आम्हाला आहे. त्यामुळे ह्या झोपलेल्या सरकारला आमची विनंती आहे की लवकरात लवकर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोस मानधनावर जाहीर करावी, कामासाठी लागणारे मोबाईल जाहीर द्यावे, ग्रॅच्युटी लागावी करावी आणि सेवानिवृत्तीनंतर पेन्शन द्यावे. अन्यथा या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करतो. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.